आमची सावित्री आमचा प्रद्युम्न डॉक्टर आर्यकुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करत आहे. घटक एक, जन्म आणि जन्मानंतरची 3 वर्ष. या बालसंगोपनामध्ये वर्ष कुठं निघून गेलं कळलंच नाही. बघता बघता मुलीचा पहिला वाढदिवस आला. अजून नावही ठेवलं नव्हतं. मग आम्ही सगळे एक दिवस बसलो आणि हे दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी म्हणजे मुलीच्या जन्मादिवशी पहिल्या वाढदिवसादिवशीच घ्यायचं ठरवलं. यामध्ये नाव ठेवण्याला आम्ही प्राधान्य दिलं आणि वाढदिवसासंबंधी मी माझे विचार सर्वांसमोर मांडले. मी म्हणाले, वाढदिवस हा निसर्गताच आलेला असतो आणि तो दरवर्षी न चुकता येतो. त्यामध्ये उत्सव साजरा करण्यासारखे काय आहे? फुगे, केक, हॅपी बर्थडे हे सगळं कशासाठी? प्रत्येक वाढदिवशी तिचं औक्षण करायचं एवढा सोपस्कार करूया. आपला भर वाढीपेक्षा विकासावर देऊया. ज्यात आपलं काहीच कर्तृत्व नाही त्या वाढदिवसाचं कौतुक कशासाठी? पण ज्या दिवशी आपल्या मुलीकडून एखादी सर्जनशील विधायक कृती घडेल, एखाद्या स्पर्धेमध्ये परीक्षेमध्ये तिला यश मिळेल, तो तिचा विकास दिवस असेल आणि तो विकास दिवस आपण साजरा करूया. मग एका वर्षात असे विकास दिवस किती का येईना? असा प्रत्येक विकास दिवस तिला तिच्या पुढच्या प्रगतीसाठी प्रेरणा देईल. मात्र असे दिवस वारंवार यावेत असे जर वाटत असेल तर आपणाला प्रयत्न करावे लागतील. तात्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिलेले मला दिसले. हातानेच त्यांनी ते पुसले आणि म्हणाले, पोरी, अभिमान वाटतो मला तुझा. खूप दिवस असं वाटत होतं की कोणीकडे चालली आहे आपली पिढी. केक कापणं, मेणबत्त्या लावणं, घरभर फुगे टांगणं, सगळी भिंत थर्माकोलच्या नक्षीनं भरून टाकणं आणि हॅपी बर्थडे टू यू म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवणं व नाचणं हे काय आहे? यातून कोणते संस्कार मुलांच्यावर होतात? आज गावामध्ये शहरामध्ये जे वाढदिवसाचे मोठे मोठे फलक दिसतात त्याची सुरुवात ही अशीच झालेली असते. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नेमक्या आपण कशासाठी शुभेच्छा देतोय याचा केलाय कुणी विचार? वय ही न थांबणारी गोष्ट आहे. त्यामध्ये कर्तृत्वाचा भाग काहीच नसतो हे आपण आपल्या मुलांना पटवून दिले पाहिजे. साजरा करायचाच असेल तर तो साधेपणाने साजरा केला पाहिजे. याची सुरुवात आपण आपल्यापासून करतो आहोत याचा मला निश्चित अभिमान आहे. पोरी, जगाला काय वाटायचं ते वाटू देत, कुणी टीका करू देत, पण तुझ्या पाठीशी आम्ही सगळे आहोत. वाढत चाललेल्या विघातक प्रथा आपणास कुठंतरी मोडायला हव्यात, किमान आपल्या पुरत्या तरी. समुद्रात साखरेचा एक कण टाकून समुद्राचा खारटपणा आपण नाही घालवू शकणार, पण तो जेथे पडेल त्याच्या आजूबाजूस तरी थोडी गोडी निर्माण होईल तेवढी आपणास पुरेशी आहे. आम्हा सर्वांचं एकमत झाल्यावर आम्ही तयारीला लागलो. शेजारपाजारी पई पाहुणे इष्टमित्र सर्वांना निमंत्रण दिले. छानसा जेवणाचाही बेत केला. पण मूळ प्रश्न कोणाच्याच लक्षात आला नव्हता तो तात्यांनी काढला. ते म्हणाले, अरे नाव काय ठेवायचं पोरीचं? खरं तर विशिष्ट नावाविषयी कोणीही आग्रही नव्हतं, पण जमलेल्या लोकांनीच आम्हाला भंडावलं. पुराण काळापासून आजपर्यंत ज्या ज्या मोठ्या स्त्रिया होऊन गेल्या त्यात राजकारण, समाजसेवा, सरकारी अधिकारी, विज्ञान, नाट्य, साहित्य, चित्रपट या सर्व क्षेत्रातील नावे पुढे आली. आम्हाला यावर फार चर्चा करायचीच नव्हती, कारण नावावर काही अवलंबून नसतं. तर कर्तृत्ववान व्यक्ती ओळखली जाते यावर आम्हा सर्वांचाच विश्वास होता. परंतु तरीही आई म्हणून मला सर्वांनी विचारलं की नाव काय ठेवायचं म्हणून. आई, तात्या आणि यांनीही ती जे काय सांगेल ते नाव ठेवायचं असं जाहीर करून माझ्यावरच सगळं सोपवलं आणि मोकळे झाले. पण मी तरी यावर कुठं विचार केला होता? विचार करण्याचा प्रश्नच नव्हता, कारण मी नावाला कधीच महत्त्व देत नव्हते. पण जेव्हा सगळेच मला विचारू लागले तेव्हा मात्र मला विचार करावा लागला आणि ती मला संधीच होती. विचार करताना मला एकदम सुचलं की ज्या स्त्रीने भारतातील अखिल स्त्री जातीला शिक्षणाचा मार्ग खुला करून स्वावलंबी बनवले त्या सावित्रीबाईंचे नाव माझ्या मुलीच्या निमित्ताने आम्हा सर्वांच्याच तोंडात राहावे म्हणून मी जाहीर केले, सावित्री. हो, सावित्री, अखिल भारतीय स्त्रियांची माता
ज्योतिबांची सावित्री, तिच्यामुळे मी शिकले आणि आज माझी मुलगी सुद्धा शिकणार आहे. त्यासाठी अवहेलना, दगड, धोंडे, शिरामातीचे गोळे झेलणारी सावित्री पहिल्या भारतीय प्रशिक्षित स्त्री शिक्षिका आणि आदर्श मुख्याध्यापिका. उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसने आणि कर्ज या विषयावर प्रभावी व्याख्याने देणारी सावित्री. अर्वाचीन मराठी काव्याची जननी सावित्री. शिक्षण हा स्त्रियांच्या व शूद्रांच्या दुरावस्थेवर व गुलामगिरीवर प्रभावी इलाज असल्याचे स्पष्ट करताना म्हणते, न कुरकुरता न आळसता शाळेत जाऊन शिकू चला, गुलामगिरीची युगायुगाची बेडी तोडू चला. शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा, शिक्षणाने पशुत्व हट्टे पहा, असे गरजूनी विद्या शिकण्याजोगे होऊन झटा, परंपरेच्या बेड्या तोडून शिकण्यासाठी उठा. अशी सावित्री. ज्योतिबांच्या खांद्याला खांदा देऊन पुरोगामित्वाचा लढा देणारी सावित्री. महिला सेवा मंडळ, बालहत्या प्रतिबंध या संस्थांच्या माध्यमातून समाजसेवा करणारी सावित्री. विधवांचे केशवपन करण्याची अनिष्ट प्रथा बंद पाडणारी सावित्री. ज्योतिबांच्या प्रेतयात्रेत स्वतः हातात टिटवे धरणारी सावित्री. ज्योतिबांच्या नंतर सत्यशोधक समाजाचे नेतृत्व करणारी सावित्री आणि प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करता करता मुंडवे येथील अस्पृश्य बालरुग्ण पांडुरंग बाबाजी गायकवाड यास दवाखान्यामध्ये नेत असताना प्लेगची लागण होऊन शेवटचा श्वास घेणारी सावित्री. अशा कर्तृत्ववान स्त्रीचं सतत स्मरण व्हावं म्हणून माझ्या मुलीचं नाव मी ठेवलं सावित्री. काहींनी टाळ्या वाजवल्या तर काहींच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली. माझ्या घरच्यांनीही मात्र हे नाव आनंदाने स्वीकारलं आणि माझ्या सावित्रीचा पहिला वाढदिवस साजरा झाला. जेवण झाली, सगळी मंडळी आपापल्या घरी गेली. मी माझ्या मुलीला हाक मारली. सावित्री, तिने डोळे किलकिले करून माझ्याकडे पाहिलं. तिला काय कळालं कुणास ठाऊक, पण मला मात्र वाटलं या नावापासून आपण प्रेरणा घ्यायची आहे, या नावाचा वारसा आपणाला जपायचा आहे, त्यासाठी एक आई म्हणून मला मेहनत घ्यावी लागणार आहे. एक निरापराध आणि निर्विकार जीव घडतो तो आपल्या प्रयत्नावर. जगातली सर्व मुलं परमेश्वरानं यासाठीच त्यांच्या आईबापांच्या हवाली केलेली असतात. आपणच त्यांना तयार करायचं असतं. मुलांनी झेप घ्यावी म्हणून आपण वाकायचं असतं. खलील जिब्रानची कविता आठवली, तुम्ही आईबाप एक धनुष्य मात्र, आणि ही मुले तर सुटलेले तीर आहेत, लक्षावर सोडलेले अचूकपणे त्यांना वेग यावा म्हणून वाकणं, आणखीन वाकणं, हाच तर आपला आनंद. सावित्री वाढू लागली. तिचे डोळे मोठे आणि हातपाय निमुळते होते. वाचताना मला हे कळलं होतं की आईच्या गर्भातच मुलांच्या मेंदूची वाढ 70% झाल्याने डोक्याचा आकार मोठा असतो. जन्मानंतर तो झपाट्याने वाढतो. जन्माच्या वेळी 22 सेंटीमीटर असलेला डोक्याचा घेर 1 वर्षामध्ये 50 सेंटीमीटर होतो. त्यानंतरही ही वाढ चालूच असते, परंतु ती मेंदूच्या बाह्य आवरणाला घड्या पडून सामावली जाते. सावित्रीचे हातपाय खूप नाजूक होते. सगळेच अवयव इवले उवले आणि नाजूक. त्यांना इजा होणार नाही असेच आपण पाहिले पाहिजे आणि म्हणून मग कोमट पाण्याने आंघोळ घालू लागले, तेही 4-2 तांबेच. मऊ कापडाने अंग पुसायचे. आयुर्वेदिक बेबी सोप, बेबी पावडर आणले होते, त्याचा उपयोगही करीत होते. अधूनमधून पाण्यामध्ये 4-2 कडुलिंबाची पानं तर कधी चिमूटभर हळद टाकत होते. असं पाणी किंवा साबणाचा फेस तिच्या डोळ्यात जाणार नाही याची काळजी सुद्धा घेत होते. खरं तर हे सगळं कॉन्ट्रॅक्ट आई घेत असत. मी फक्त या वस्तू पुरवत असे. डोळ्यात काजळ घालणे आम्ही कटाक्षाने टाळले होते. कपाळावर टिकली, गालावर टिकली, दृष्ट लागू नये म्हणून टिकली, असे प्रकारही दूर ठेवले होते. इतकेच काय, पण हातापायाचे वाणे, मन्यांची माळ घातली नाही. तिच्या आरोग्यापुढे बाह्य आभूषणांची आम्हाला काहीही गरज वाटत नव्हती. शेजारच्या आयाबाया मात्र मला काहीच कळत नाही अशा अर्थानं कुजबुजू लागल्या. काहींनी तर तसं स्पष्ट बोलूनही दाखवलं, पण मी त्यांना विरोध न करता माझे संगोपनाचे काम चालूच ठेवले. संगोपनाचे जे धडे मी पुस्तकातून शिकले ते मी प्रत्यक्षात राबवू लागले.
सावित्रीला कधीही एकटं वाटणार नाही याची काळजी घेतली. मात्र कधी कधी आम्ही तिला एकटीला सुद्धा खेळवून दिलं. सारखंच माणूस जवळ असावं अशी सवय लागू नये म्हणून स्वारी छान खेळायची. तिच्यासमोर आम्ही कधीच भांडलो नाही की आमच्यामध्ये वादवाद झाला नाही. आम्हालाच आम्ही वळण लावून घेतले. उठण्याच्या, झोपण्याच्या, जेवणाच्या आणि वाचनाच्या वेळा व्यवस्थित पाळल्या. तिचे बाबा त्यांच्या नोकरीतून जसा वेळ मिळेल तसा तो तिच्यासाठी खर्च करू लागले, तिच्याशी खेळू लागले, बोलू लागले. त्यांची चांगली गट्टी जमली. आपल्या मुलांच्याकडूनही आपण बरेच काही शिकतो हेही कळालं. आणि म्हणून आपल्या मुलांचे सुद्धा आपण ऋण मानले पाहिजे. एकदा मात्र भयंकर प्रकार उद्भवला. शेजारच्या काकू एकदा घरी आल्या. त्यांनी सावित्रीला घेतलं, तिचे हातपाय दुमडू लागल्या, पायावर उभे करू लागल्या, चाली चाली म्हणून चालवू लागल्या. ती पडायची, रडायची आणि त्यांना गंमत वाटायची. पुन्हा तर त्यांनी तिला उचललं आणि गदा गदा हलवलं. मला ते सहन झालं नाही. मी त्यांना म्हणाले, काकू तुम्ही जरूर तिला घ्या, पण असले काही प्रकार करू नका. त्या फनकाऱ्याने त्या निघून गेल्या. मुलाचं पुढं सरकणं, रांगणं, उभं राहणं आणि चालणं हे योग्य क्रमाने घडतच असतं. जसजसं ते स्वतःच्या शरीराचं ओझं पेलू शकतं तसतसं त्याची हाडे तेवढी बळकट होतात, तोल सावरणे त्याला जमू लागतं, तेव्हा ते या क्रिया करू लागते. पण त्याची क्षमता नसताना अवेळी योग्य कृती त्याच्यावर लादल्यामुळे त्यास इजा होण्याची शक्यता जास्त असते. लहान मुलं सगळ्यांनाच आवडतात, पण त्यांनी आपल्या म्हणण्यानुसार कृती कराव्यात असे वाटणे गैर आहे. नैसर्गिक वाढीनुसारच आपण आपल्या अपेक्षा ठेवायला हव्या. सावित्रीच्या हालचालीमध्ये सुद्धा वाढीला अनुसरून फरक दिसू लागला. पालथी झाली, पुढे सरकायला लागली आणि रांगायलाही लागली. पुढे ती बसण्या उठण्याचा प्रयत्नही करू लागली. ती पडायची, रडायची, पण प्रयत्न सोडायची नाही. आम्हीही तिला वाव द्यायचो. काही इजा होणार नाही याची मात्र आम्ही काळजी घ्यायचो. आई म्हणाल्या, पड झड मूल वाढ. तिच्या प्रत्येक कृती घरातील सगळ्यांनाच आवडू लागल्या. ती आता कोणाच्या वाट्यालाच येईना. ह्यांना तर नोकरीवरून कधी घरी येतोय आणि हिला घेतोय असं होऊ लागलं. हळूहळू तिचा लाडही होऊ लागला. तो अति होऊ नये याची काळजी आम्ही घेत होतो. तिला खेळवणं, काहीतरी खायला घालणं, नवीन कपडे आणणं हे घडू लागलं आणि ते स्वाभाविकही होतं. तथापि तिच्या वाढीसाठी आवश्यक काय आणि काय टाळायला हवे यावर माझा कटाक्ष असेल. काही अतिरेक झालास तर मी नम्रपणे सांगत असे आणि घरातील सर्वजण त्याचा स्वीकारही करत होते. महागडी कपडे आणायची नाही हा एक सर्वानुमते आम्ही घेतलेला निर्णय होता. त्यामध्ये चेन, धातू किंवा प्लॅस्टिकची बटणे, नायलॉन सिंथेटिकची कपडे, जीन्स, पायात चुकचुक करणारे बूट यांचा समावेश होता. कपडे सेन्सर आणि सुती असावी. लहान मुलांना कमी कपड्यांची आवश्यकता असते. त्यांचे सगळे अंग झाकल्याने बालकाची प्रतिकार शक्ती आपण रोखतो. त्यांचा बाहेरील वातावरणाशी म्हणजेच हवा, पाणी, माती यांच्याशी संपर्क यायला हवा. त्याच्याशी समायोजन करता यायला हवे. महागडी कपडे न घेण्याचे आणखी एक कारण म्हणजे मुलांची वाढ भरभर होते आणि अल्पावधीमध्ये ती कपडे निरुपयोगी ठरतात. काही घरामध्ये लहान मुलांसाठी घेतलेल्या रंगबिरंगी कपड्यांनी भरलेल्या बॅगा मी स्वतः पाहिलेल्या आहेत. हौसे खातर दुकानदाराचीच आपण भर करतो असे मला वाटते. हे टाळायला हवे. याचा अर्थ कंजूसपणा करणे असा नव्हे. कुणी म्हणेल, सुती कपडे कुठे स्वस्त असतात? हो, पण ती आरोग्याला तरी चांगली असतात. आरोग्य महत्वाचे की कपडे? मग सुती कपड्यासाठी आम्ही खूप फिरायचो. आता नकली कपड्यांचा सगळा बाजार झाला आहे. बऱ्याच वेळा आम्हीच बेड्यात निघायचो. दुकानदार म्हणायचे, अहो कुठल्या जमान्यात आहात तुम्ही? पण आम्हाला ते पटलेलं होतं आणि त्रास देऊन अशी कपडे खरेदी करत होतो. पटणार नाही तर खरं सांगते, सावित्रीची सगळी कपडे सुती होती. त्यातील काही आईंनी अक्षरशः हातावर शिवलेली होती. सर्व कपडे आम्ही स्वच्छ ठेवायचो. शिशू लगेच साफ करायचो, हात डेटॉलनी धुवायचो. सावित्री जशी वाढू लागली तशी तिची भूकही वाढू लागली. तिचे रडणे हे तिला भूक लागल्याचेच लक्षण असायचे. ती रडायला लागली की आम्ही समजायचो की तिला भूक लागली आहे. आता तिवरचं दूधही पिऊ लागली होती. वरणभात खात होती, फळांचा रस घेत होती. तिच्या खाण्यापिण्याचेही कॉन्ट्रॅक्ट तिच्या आजीनेच घेतले होते.
त्याने तिला इतकी व्यवस्थित सवय लावली होती की तिच्या खाण्याची वेळ ठरून गेली. ठराविक वेळी खाणे म्हटले की ठराविक वेळी शिकरणे आले तेही ठरून गेले. आपण सवयी लावण्यावर कितीतरी गोष्टी अवलंबून असतात याचे मला आश्चर्य वाटले. आईंना तिला भूक लागल्याचे कळायचे आणि लगेचच त्या तिला भरवायच्या. तिचं पोट भरेल की तो एक घासही येत नव्हती आणि आई तिला आग्रही करत नव्हत्या. पण कधीकधी ती खेळण्यामध्ये इतकी दंग व्हायची की खाणंच विसरून जायची. तिच्या आजीची वेळ मात्र चुकायची नाही. अशावेळी मात्र आजी आणि नात यांच्यामध्ये झगडा सुरू व्हायचा. मग मी मध्ये पडायची आणि म्हणायची, राहू द्या नाही नसेल खात तर. त्यावर त्या म्हणायच्या, वाघ वा, सकाळपासून पोरीनं काही खाल्लं नाही आणि म्हणे राहू द्या. मला हसू यायचं. मुलांना खेळणंच आवडणार हे अगदी उघड आहे. ती खेळामध्ये रंगून जातात आणि खायचं विसरून जातात, पण केव्हा तरी त्यांना भूक लागणार आणि ती खायला मागणार हे निश्चित. शरीराची ती गरजच आहे. पण मला वाटते भूक लागल्यानंतर त्यास खायला द्यावे. भूक नसताना त्यांच्या तोंडामध्ये कोंबू नये. पशुपक्षी भूक लागल्यानंतर अन्न खातात, तहान लागल्यानंतर पाणी पितात. एरवी त्यांच्यापुढे कसलेही अन्न ठेवले तरी त्याला ते तोंड लावत नाही. तृप्त झालेला वाघ शेळीवर झडप घालत नाही. एका कणसातील दाणे खाऊन पोट भरल्यानंतर चिमणी उडून जाते. त्यावेळी अख्खे शेत भरलेल्या कणसांची डोलत असते. पशु पक्षी निसर्ग नियमानुसार वागतात आणि म्हणून ते आजारी पडत नाही. खेळामुळे तिचा शारीरिक मानसिक भावनिक व्यायाम होत होता. खेळण्यातील घोडा हत्ती मांजर कुत्रा हे तिचे सखे सोबती होते. सगळी तिच्या अवती होती. याशिवाय घरातल्या सगळ्यांनी तिच्याबरोबर खेळावे असे तिला वाटत असे. मग आम्ही सगळे तिच्याबरोबर मूल होऊन खेळू लागलो. आजोबा तर गोडा झालेच होते. ह्यांनी झुकझुक गाडी केली. आजी गाणी म्हणून टाळ्या वाजवू लागले आणि मी तर तिला नाचून दाखवायचे. स्वारी कुदूकुदू हसायची. आमच्याबरोबर हावभाव करण्याचा प्रयत्नही करायची. आमच्यातले कोणीही बाहेर निघाले की ती हात उंचावून मला न्यायचं सुचवायची. मग आम्ही जवळ कुठे जाणार असू तर तिला घेऊन बाहेर पडायचो. रस्त्याकडेची घरे दुकाने माणसे ती बघायची आणि मग आम्ही तिला बागेतच घेऊन जायचो. एकदा तर आम्ही तिला शेतात घेऊन गेलो. पानं फुलं पीक पक्षी बघून ती हरकून गेली. टाळ्या वाजवू लागली. मला कविवर्य गदी माडगुळकर यांची बिनभिंतीची उघडी शाळा ही कविता आठवली. मी ती गाऊ लागली. बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्टी करू. गाणं ऐकून सावित्री किती खुश झाली म्हणून सांगू, अंधार पडू लागला आणि म्हणूनच आम्ही घरी परतलो. एक चूक माझ्या लक्षात येत होती की तिला काही करू देण्याची संधी आम्ही देत नव्हतो. आम्ही सगळं करायचो. वाटायचं पडली तर लागलं तर या भीतीपोटी तसं होत होतं. तिला प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत आमचा जरा अतिरेकच होत होता. त्यामुळे ती आत्मकेंद्री व स्वार्थी बनत चालली होती. काही मिळालं नाही की आदळापण रडणं सुरू व्हायचं. मग मी स्वतःलाच बजावलं, जरूर तेवढी काळजी घ्यायची पण तिचं तिला जेवढं करता येईल तेवढं करू द्यायचं. फाजील लाड करायचे नाहीत. अवास्तव अपेक्षाही मी करीत नव्हते कारण मला माहीत होते की वाढण्याची क्षमता मुळातच तिच्यामध्ये होती. ती वाढ चांगली व्हावी यासाठी आम्ही फक्त पूरक गोष्टी करायच्या. राग भीती मत्सर या भावना तिच्यामध्ये निर्माण होणार नाहीत याची काळजी घेत होतो. सहकार्य सहानुभूती प्रेम माया तिच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यासाठी खेळण्यातील पशुपक्ष्यांचा उपयोग करत होतो. या अभिवृत्ती तिच्यामध्ये आयुष्यभर टिकणार आहेत हे मला माहीत होते. माझे तर स्पष्ट मत आहे की बालकांनी समजून उमजून वागावे अशी अपेक्षा असल्यास तोच नियम प्रथम स्वतःला लावावा. पालकांच्या अभिवृत्ती आणि संगोपन पद्धती हा सर्व विकासाचाच आधार असतो. अपेक्षापूर्ती होवो ना होवो आपले प्रयत्न मात्र तसे हवेत. वेळेच्या वेळेला लस टोचून घेणे काही डोस देणे कधी चुकले नाही. डॉक्टरांचा सल्ला नेहमी मानला. दुखल्या खुपल्यासाठी कधी दवाखान्यामध्ये जावे लागले नाही. किती काटक झाली होती. सर्दी पडशाला दाद देत नव्हती. हळद लावली की तिच्या जखमा बऱ्या व्हायच्या. अगदीच कधी वातावरणातील बदलामुळे जर ताप आला तरच आम्ही डॉक्टरकडे जायचो. ते औषध देताना म्हणायचे, याला म्हणतात पालक. आम्हाला मग बळ यायचं. आम्ही जे करतो आहोत ते बरोबर आहे याची खात्री वाटायची. एकदा
रुसोच्या एमिलची आठवण होण्यासारखा प्रसंग अनुभवायला मिळाला. त्यांनी सांगितले की मुलाला अनिर्बंध स्वातंत्र्य द्या, तुम्ही शिक्षा करू नका, निसर्ग परिणामानुसार त्याला शिक्षा मिळेल आणि तो शिकेल. त्याची प्रचिती मला माझ्या घरामध्ये मिळाली. नेहमीप्रमाणे हे सायंकाळी ड्युटीवरून घरी आले. मी चहा ठेवला आणि त्याचवेळी वीज गायब. सावित्री खेळत होती. मी पटकन उठले आणि मेणबत्ती पेटवून जमिनीवर ठेवली. गुडूप अंधारामध्ये मेणबत्तीचा प्रकाश तिला खूप मोहक वाटला असावा. स्वारी मेणबत्तीकडे सरकू लागली. मी तिला पाठीमागे ओढली आणि चहाकडे गेली, तर ती पुन्हा मेणबत्तीकडे. मी पुन्हा उठली आणि तिला मागे ओढणारे उघडत ते म्हणाले, सोड तिला. अहो, असे काय करता, हात भाजेल ना तिचा, मी जरा रागारागातच म्हटलं. भाजू दे, त्यांचा त्याच पट्टीतला आवाज. मी नाराजीनंच तिला सोडलं आणि ती सरकत सरकत गेली आणि तिने मेणबत्तीवर हात मारला. चटका बसला तशी ती ओरडत परत. मला तर त्यांचा भयंकर राग आला होता. काय करायचं ते करू देत म्हणून मी गुस्स्यामध्ये सोडले. हे उठले आणि तिला मेणबत्तीकडे ढकलू लागले, तर ती परत फिरू लागली. भाजण्याच्या अगोदर मी मागे ओढत होते तेव्हा ती पुढे जात होती, आणि आता हे तिला पुढे ढकलत होते आणि ती मागे सरकत होती. त्यांनी माझ्याकडे पाहिले, मला काय समजायचे ते समजले. मग त्यांनी तिला उचलले. ती रडतच होती. तिच्या हातावर थंड पाणी ओतले. तात्याही तोपर्यंत मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन बर्नॉल ट्यूब घेऊन आले होते. तिच्या हातावर एक फोड आला होता, त्यावर त्यांनी बर्नॉल लावले. मग ती थोडी शांत झाली. 2-3 दिवस तिला त्रास झाला, पण एक गोष्ट ती कायमची शिकली, विस्तवाने भासते. न सांगताही तिला हे समजलं होतं अनुभवातून. आम्ही ही रुसो वाचलाय बरं का, ह्यांनी मला टोमणा मारला. साध्या साध्या बाबींचा संशोधकांनी किती बारकाईने विचार केला होता, आणि म्हणूनच हेच आपले खरे देव, यांचे आपल्यावर अनंत उपकार. आणि म्हणून त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालणे एवढेच आपण करायचे हे आम्हाला पटले होते. त्यामुळे आमच्या प्रत्येक कृतीला आम्ही विज्ञानाचा आधार देत होतो. आईंना हे कधी कधी पटत नसे, पण आम्ही त्यांना समजावून सांगायचो. मेणबत्तीच्या अनुभवावरून आम्ही तिच्या अवतीभोवती राहून तिला काही धोका होणार नाही ना याची काळजी घेऊ लागलो. मात्र तिचे स्वातंत्र्य हिरावून घेतले नाही. तिच्या प्रत्येक हालचालीचे निरीक्षण करत होतो. चांगल्या कृतींना प्रोत्साहन देत होतो. जमेल तसे त्यात सहभागी होत होतो. तिच्यासाठी जमेल तेव्हा आमच्यातला प्रत्येक जण वेळ काढत होता, कारण आम्हाला तिला घडवायची होती. या एकमेव उद्दिष्टापुढे आम्हास बंगला, ऐश्वर, प्रतिष्ठा यांची काही किंमत वाटत नव्हती. आई वडिलांचे यश हे मुलांच्या यशानेच मोजायचे असते असे आम्ही आमच्या पुरते निश्चित केले होते. पर घरी येणाऱ्यांवर कोण नियंत्रण ठेवणार? तिला डिवसणे, रडवणे, फसवणे असे उद्योग ही मंडळी करायचीच. आणि मग आम्ही या मंडळींना स्पष्ट शब्दात सांगायला सुद्धा कचरलो नाही. अर्थात त्यामुळे ही मंडळी आमच्यावर नाराज झालीच. यात काही शिकलेली मंडळी सुद्धा होती हे विशेष. शिक्षणाने समजूतदारपणा येतो यावर माझा तरी विश्वास नाही. सावित्रीच्या दृष्टीने माझी आणि आमच्या घरातील सर्वांची भूमिका खूप महत्वाची आहे हे मी प्रत्यक्ष अनुभवत होते. अर्भकाला शैशवावस्था प्राप्त होते ती त्याला मिळणाऱ्या अनुभवातून, वयाच्या वाढीतून नव्हे, हे मी प्रत्यक्ष अनुभवले. प्रत्येक जन्माला येणारे मूल अनुवंशाचा भाग वगळता सारखेच असते. महत्वाचा फरक पडतो तो म्हणजे मिळणाऱ्या अनुभवांचा. घरातील वातावरणावरच मुलांची गुणवैशिष्ट्ये अवलंबून असतात. उदाहरणार्थ घरातील माणसांचे बोलणे, त्यांची कामे, रेडिओवरची भक्तिगीते आणि घरातील एकूण पर्यावरण. त्याला मिळणारी भविष्यकाळासाठी ही शिदोरीच असते. किती महत्त्वपूर्ण! मेंदू हा शिकण्याचा अवयव आहे. त्या सतत नवीन काहीतरी शिकावेच वाटते. त्यासाठी नवनवीन अनुभव द्यायला हवेत. त्याने मेंदू सतेज आणि प्रगत राहतो. आम्ही सकाळी सगळेच लवकर उठायचो आणि आपापल्या कामाला लागायचो. मी सकाळी 6 वाजता रेडिओ लावायची. अर्धा तास घरामध्ये मधुर आवाजामध्ये भक्तिगीतं ऐकायला मिळायची. ती ऐकत ऐकत माझी झाडलोट सरांगोळी व्हायची. आई देवपूजा करायच्या, तात्या फिरून यायचे, प्रत्येकाच्या आंघोळी व्हायच्या तोपर्यंत स्वारी उठायची. उठल्याबरोबर तिला उदबत्तीचा मंद सुवास यायचा. देवाऱ्यात मंदपणे तेवणारं निरंजन तिला दिसायचं, हरकून जायची. मग तिच्या कलानं आंघोळ व्हायची. स्वतःच्या अंगावर ती पाणी ओतून घ्यायची.
त्यासाठी आम्ही छोटा मगही आणला होता. मग धुतलेले कपडे घालून आम्ही सर्वजण देवापुढे उभे राहून प्रार्थना म्हणायचो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे चियाता. मग तिला आजी आजोबांच्या स्वाधीन करून मी माझ्या कामाला लागायची. आमच्या घराच्या केंद्रस्थानी सावित्री होती.